मागच्या 2017 मध्ये राष्ट्रवादी जर काँग्रेस बरोबर लढली असती तर एखाद्या वेळा चित्रच वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं, कारण 9 किंवा 10 सीटाचाच फरका होता आणि जर आम्ही एकत्र लढलो असतो तर निश्चित एक वातावरण आणखीन चांगलं बनलं असतं. आमच्या उभे राहिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांनाही नुकसान झालं आणि म्हणून सगळ्या एक विचाराचे लोकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे अशी आम्ही सूचना केली आहे. पवार साहेबांनी पण काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला सांगितलेलं आहे, मी बोललेलो आहो आणि आम्ही अपेक्षा करतो की आता आज उद्या काहीतरी योग्य निकाल काहीतरी ते काँग्रेसचे लोक करतील. महाविकास आघाडी म्हणून पण शिवसेने असं आहे, महाविकास आघाडी गुजरातमध्ये सेम महाराष्ट्राच्या धर्तीवर होऊ शकत नाही, कारण शिवसेना काही कधी काय फार काही लढत नाही गुजरातमध्ये. आमचे तर 3-4 आमदार नेहमी सतत यायचे आणि आताही आमचा एक आमदार आहे, पण येणाऱ्या काळामध्ये जर एकत्र लढलो तर निश्चित काँग्रेसचा फायदा होईल आणि आम्हालाही जास्त जागा आम्हाला मिळवता येईल. अजित पवार आता भाषणामध्ये असं म्हणते आहे की काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना पण आश्वासन आणि आमिष दाखवले जात आहे, म्हणजे आमिषाला बळी पडू नये, कुठेतरी राष्ट्रवादीला पण भाजपा किंवा शिंदेगड नेत्यांना आमदारांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करतो. असं आहे की ज्या पद्धतीनं सरकारची स्थापना झाली त्याच्यावरच तुम्हाला दिसून येते ना की काय कोणत्या पद्धतीनं. आता आम्ही बोलतो असं नाही आहे, ते रवी राणा बच्चू कडूच्या प्रकरणामध्ये तेच एकमेकांना सांगत असतात, म्हणजे लोकांना जे माहीत होता पण कोणी अधिकृत सांगितलं नव्हतं आता त्यांच्याकडूनच माहिती मिळत आहे ना, अधिकृत माहिती. मग आम्ही सांगायची काय गरज. असं आहे, दादांनी इशारा असा केला की आपण अशा म्हणजे कुठल्याही अशा गोष्टीला बळी पडू नये, एक सूचक म्हणून त्यांचा इशारा होता, काही स्पेसिफिक काय उदाहरण नव्हतं. फडणवीस म्हणतायत की मी पुन्हा आलो आणि राष्ट्रीयचा कार्यक्रम केला, मला वाटतं हा कार्यक्रम झाला. असा आहे, कार्यक्रम तर 2024 मध्येच खरा समजेल. 2024 अगोदर कोणी कोणाचा कार्यक्रम केला असं समजणं म्हणजे हे योग्य नाही, पण 2024 मध्ये असा आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटते की बरोबर आहे, सगळं चांगलं आहे, आपल्याला सगळं हिरवं दिसतंय, दुरून सगळं चांगलंच वाटतंय. जेव्हा जवळ येईल विषय जवळ येईल, लोकांच्या कडे जावं लागेल आम्हाला, तेव्हाच लोकांना स्पष्ट त्यांच्या मत मांडता येईल. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा लोकांना अनेक गोष्टी जे काही घडलेलं आहे की आवडलेलं नाही. आता असंही म्हटलं की शिवसेनेसोबत विचार जाण्याचा विचार सुरू आहे, मात्र सोहळ्यावर लढण्याची तयारी ठेवा असंही त्यांनी म्हटलं. नाही नाही, त्यांनी ते स्थानिक स्वराज संस्थेच्या बद्दल सांगितलेलं आहे, पुढच्या मोठ्या निवडणुकीच्या बद्दल कुठलाही इशारा कोणी केलेला नाहीये, कारण ते अजून वेळ आहे. मागच्या इतिहास काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा आहे, आता 3 पक्ष एकत्र लढतील कसं लढतील हे काही चर्चा अजून कुठली अजिबात झालेली नाही. आणि दादाचा जो इशारा होता आणि आता जे काही सूचना होती ते पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था म्हणजे जिल्हा परिषद असो, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यासाठी. प्रोत्साहनबद्दल तुम्ही म्हणाला, तुम्ही केंद्रीय पातळीवरती होता, नागपूरला तो प्रोजेक्ट येणार अशी चर्चा होती आणि नागपूरला सुद्धा फॉक्सकॉन एक अशा पद्धतीचं प्रोजेक्ट टाकणार होती, अचानक गेलं त्याच्या संदर्भात तुम्ही काही केंद्रीय पातळीवरती काही नेत्यांशी चर्चा केली होती. असं आहे, मागच्या काळात आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो, नागपूरचा जो मिहान प्रकल्प आहे तो मी विमान वाहतुकी मंत्री असताना नागपूरचा विमानतळ आम्ही महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केला, त्यामुळे मिहान प्रकल्प उभारण्यात आला. म्हणजे आमच्याही त्यावेळी मोठा योगदान होता आणि 49% मिहानचा जो पूर्ण प्रकल्प आहे त्याच्यात भारत सरकारची एअरपोर्ट अथॉरिटीची भागीदारी आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे